नमस्कार, मी तुकाराम साळुंके, आपलं कोरल न्यूज मराठी ह्या चॅनलवरती स्वागत करतो. महाड तालुक्यातील शिवतर विभागामध्ये कुंभेश्वर ते शिवतरगळी, कुंभेश्वर ते कसबेश्वर आणि चारावाडी स्मशान मंदिर रस्त्याचे भूमिपूजन आमदार भरशेट गोगावले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार भरशेट गोगावले यांनी सांगितले, शिवतर विभागाने आम्हाला भर भरून दिलेला आहे, त्याची परतफेड म्हणून विकास कामे करून आम्ही त्यांची परतफेड करत आहोत. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश महाडिक, जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीसकर, महाड पंचायत समितीच्या माजी सभापती सपनाताई मालुसरे, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम घोडेकर, विभागाचे विभाग प्रमुख लक्ष्मण भोसले, उपविभाग प्रमुख गोपीनाथ सावंत, उपविभाग प्रमुख सुनील कोंडाळकर, तसेच युवासेनेचे तालुका अधिकारी राकेश मोरे, उपतालुका अधिकारी प्रफुल्ल धोंडगे, युवासेना विभाग अधिकारी संजय गुरव, शिवतर विभागातील सर्व आजी माजी सरपंच, पोलीस पाटील व तसेच ग्रामस्थ ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तुकाराम साळुंके, स्वराज न्यूज, शिवथर. ₹70 लाख या रस्त्यावरचे आता आपण दिलेले आहे. त्यानंतर राहिलेला हा दुसरा रस्ता संजयने सांगितलं, त्याच्यामध्ये थोडे पैसे टाकले, आणखी त्याच्यात टाकून तो परिपूर्ण करूया. आणि राहिलाय मग आंबे शिवतर, हा आंबे नळी, कारण आंबे नळीची फार मोठी अडचण आहे. परंतु मागच्या वेळेला आपण 2 रुपये त्याच्यावर पैसे टाकले, परंतु ते परिपूर्ण झाले नाही. आणि नंतर मग खाली त्याची वसाहत आणायची का वरती ठेवायची, खाली यायचं का वरती, हे अडचण निर्माण झाली. परंतु त्यालाही आपण जर नाही आले तर तोही रस्ता करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि थोडी डागडोजी चालू केली होती, पण आम्हीच थांबवलं, कारण काही लोकांना फिकरच नाही तर आम्ही कशाला होऊ नका, तर असे बरेचसे गाव आहेत. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम इथे आम्ही लावला होता. सभामंडप झाले, पाण्याच्या योजना होती, परंतु खरी जे काही आपल्याला अडचण आहे ती बघायची. राजूने सांगितल्याप्रमाणे आपल्याला संरक्षण मिळतं, त्या नदीचं पाणी उलटतं दरवर्षी, आणि मग शेतीवाडीची नुकसान होते, गावामध्ये पाणी आलं, आणि ते थांबवण्यासाठी आपण ते परिपूर्ण करतोय, की जेणेकरून यावेळेला संरक्षण भिंत होणं गरजेचं आहे. आणि आम्ही त्याप्रमाणे निश्चितच तुम्हाला तो न्याय द्यायचा आमचं चाललेलं आहे. अधिकारी आले, आता आम्ही कलेक्टरांकडे चर्चा करून जास्तीत जास्त निधी देऊन ती कशी परिपूर्ण करता येईल त्याचा आमचा काम प्रवास चालू आहे. आणि अधिकाऱ्यांचे कारण नाही आहे, म्हणजे या शिवतरने संघटनेला भरभरून दिलेलं हे आम्ही काही विसरलेलो नाही आहे. आणि त्याची परतफेड जेवढं जेवढं शक्य आहे त्या कामाच्या स्वरूपातून आम्ही आपल्याला या विकास कामाच्या माध्यमातून देतोय. इथं असणारे जे मंदिर होतं त्याचं चांगलं मंदिरात रूपांतर केलं तुम्ही, आणि मग त्याला दिसतार हा छोटा मोठा सभामंडप होता तो आपण करून आपण जवळजवळ माझ्याकडनं मला वाटतं 10 लाख रुपये आणि मनोजकडनं 5 लाख रुपये असे 15-17 लाखांचा किती मोठा कार्यक्रम झाला तरी लोकांना बसायला उठायला सगळ्यांना इथे चांगल्या प्रकारे एखादं गोरगरिबांचं लग्न असेल, काही असेल, कार्य असतात त्या जवळच्या लोकांचं, इथे आपल्याला तो परिपूर्ण होतो. आणि अशा प्रकारचं काम चांगल्या प्रकारे केलं, ठेकेदाराला पैसे दिले नाही, काही तांत्रिक बाबींची अडचण आहे, तशी अधिकाऱ्यांचं कारण नाही आहे. परंतु अशा या अनुषंगाने तरी पण एवढे सगळे कामं शिवसेनेच्या माध्यमातून होत आहेत, तरी पण काही मंडळी अजून इथं आम्हाला दिसण्यात येत नाही आहे. त्यांना पण माझी विनंती आहे, कामासाठी सगळेजण आणि कार्यक्रमासाठी मग अर्ज केलं का, तर हा पण विचार सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतंय. कारण रस्ता गेला त्याच्यावरनं पहिले तर तुम्ही जाणार आहे, आमचे लोक तर नंतर जातील असं मला वाटतंय. सभामंडपामध्ये पहिले तुम्ही घेऊन बसणार आहात, तर माझी विनंती आहे विकास कामाच्या इथं कधीही दुजाभाव आम्ही करत नाही, करणार नाही, लक्षात ठेवा. आणि जे आता 3-3 वेळेला आम्हाला निवडून दिलेलं आहे, अनंत उपकार आमच्यावरती आहेत ते विसरलेलो आम्ही नाही आहे. म्हणजे असो, मागच्या वेळेला आपण पुलापासून आंबे शिवतरच्या गावापर्यंत पण तो रस्ता आपण केलेला होता, की जे जे सांगताय त्यांचं आम्ही करतो. तरीही लोकांना माझी विनंती आहे की तुमच्या प्रती जे काय संघटनेचं प्रेम आहे ते असंच हवं अशी आमची विनंती राहील. आणि ठीक आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, ग्रामपंचायती या तुम्ही आम्हाला दिलेल्या आहेत, आणि त्याच्या खातीरच की आम्ही मागे सांगितलं की शिवतरला येणारा पर्यटक ज्या रस्त्याने येईल तो रस्ता व्यवस्थित असणं गरजेचं आहे, की मुंबईवरून येताना आपली काय अवस्था आहे, पुण्यावरून येताना आपली काय अवस्था आहे, परंतु एकदा बाधकावला आल्यानंतर तो रस्ता कसा असावा,
आशा अनुसंधान।